नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मागच्या तासिकेला आपण विज्ञान एक यामधील कार्बनिक संयुगे या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती बघितली. आज आपण या विज्ञान एकमधील सर्व शेवटचं प्रकरण म्हणजेच काय अवकाश मोहीम या प्रकरणाबद्दल माहिती घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण आपल्याला एकूण 3 ते 4 मार्काला विचारलं जातं कंपल्सरीमध्ये, आणि ऑप्शनमध्ये 5 ते 7 मार्काला विचारलं जाऊ शकतं. म्हणून या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रिकामी जागा असेल किंवा जे मार्क पटकन आपल्याला मिळून देतात त्या प्रकरणामध्ये त्या मार्कांसाठी किंवा त्या गुणांसाठी आपण अशा प्रकरणं जे कमी मार्काला विचारलं जातात त्या प्रकरणाचा अभ्यास लवकर करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला पटकन ते मार्क मिळवले जातात. आलं लक्षामध्ये? तर बघा, तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आणि आपली हजेरी नोंदवायची आहे. आलं लक्षामध्ये? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अवकाश मोहीम म्हणजे काय? अवकाश मोहीम या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत की अवकाश आणि आकाश यात फरक काय आहे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आहे की कृत्रिम उपग्रह आर्टिफिशियल सॅटेलाइट कसे तयार झाला होतात किंवा कोणते असतात, त्यांचं कार्य काय चालतं. आलं लक्षामध्ये? त्याला कृत्रिम उपग्रह म्हणतात. आलं लक्षामध्ये? मग कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण कसे करण्यात आलेलं आहे, उपग्रह प्रक्षेपक कोणते कुठं कुठं आहे की जिथे सॅटेलाइट लॉन्चिंग होत असतं ते कुठं कुठं क्षेत्र आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहेत, मग कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा काय आहे. आलं लक्षामध्ये? मग कोणकोणती भ्रमण कक्षा आहे, त्याच पद्धतीने पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा कोणकोणत्या आहेत की त्यांनी कोणते शोध लावले. तर बघा, आपण जे मोबाईलवरती कम्युनिकेशन करतो, संप्रेषण करतो किंवा कोणत्या ना कोणत्या आपल्या टी व्ही बघतो, कम्प्युटर बघतो, आपण जे ऑनलाईन क्रॅश कोर्स अटेंड केलेला आहे, बघतोय, हे कशामुळे होत असेल बरं? हे पण एक उपग्रहांची आपल्याला दिलेली एक देणगी आहे. आलं लक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला ही एक मिळालेली एक देणगी आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय की तुम्ही आठवले असेल की अवकाश व आकाश यातील फरक काय असेल, तुम्हाला माहिती असेल अवकाश म्हणजे काय आणि आकाश म्हणजे काय. हे आकाश आहे, अशा अनेक आकाशगंगा ज्या अवकाशामध्ये असतात त्याला संपूर्ण अवकाश असतो, म्हणजे आकाश आणि अवकाश. आकाश ही संकल्पना खूप छोटी आहे आणि अवकाश हे ब्रॉड संकल्पना म्हणजे खूप मोठी संकल्पना आहे. म्हणून आकाश हा अवकाशाचा एक भाग आहे. आलं लक्षामध्ये? सौर मंडळात विविध घटक कोणते? सूर्यमालेमध्ये विविध घटक कोणकोणते आहेत? पृथ्वी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, चांदणे आहे, उपग्रह आहे. आलं लक्षामध्ये? धूमकेतू आहे. हे सर्व काय की आपल्या सौरमंडळामध्ये असलेले घटक आहे. आलं लक्षामध्ये? तर बघा, मानवाने किंवा अज्ञाताचे मानवाने नेहमीच आकर्षण वाटत आलेले, म्हणजे अज्ञात म्हणजे काय की नवीन नवीन पद्धतीचं की जे आपल्याला माहिती नाही त्याबद्दल माणसाला खूप कुतूहल असतं आणि ती त्याबद्दल माहिती घेण्यासाठी मानवाने ज्ञानाची क्षितिजे विस्तारण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात आलेले आहे. म्हणजे त्यामध्ये अवकाश व त्यातील असंख्य लुकलुकणारे तारे असतील, त्यामध्ये त्या पद्धतीने त्याला प्राचीन काळापासून कुतूहल वाटत असल्याने अवकाशात झेप घेण्याचे स्वप्न मानव पाहत होता आणि मानवाने ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आलं लक्षामध्ये? मग अवकाश मोहीम म्हणजे काय? बघा, स्पेस मिशन म्हणजे काय असेल की तंत्रज्ञानात, विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयाचे निर्मिती करण्यात आलेली, मग अवकाश यात्रा करणे शक्य झाले त्यामुळे, मग तेव्हापासून काय झालं की हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा विशिष्ट कक्षामध्ये अवकाशात प्रस्थापित करत गेले. आलं लक्षामध्ये? त्याशिवाय काय झालं की सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून आपल्याला अभ्यास करता आला. यामध्ये यंत्रे असतील, सूर्यमालेतील विविध घटकाकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवण्यात गेल्या, त्यामध्ये आपल्याला भरपूर असं यश मिळालं आणि आपण विकसनशील मार्गावर लागलो आपला देश. मग अवकाश मोहिमेचे 2 प्रकार वर्गीकरण करण्यात आलेले आहे. पहिली पद्धत कोणती आहे? तर कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करणे, तसेच उपग्रहांच्या आपल्या जीवनोपयोगी गोष्टीसाठी उपयोग करून घेणे, हे पहिल्या मोहिमेसाठी बघा. दुसऱ्या मोहिमेचे उद्दिष्ट काय होतं की सौर मंडळातील व त्या बाहेरील विविध अशा घटकांचे किंवा अवकाशाकडे पाठवून त्या घटकांचे जवळून निरीक्षण केले जाईल व त्याबद्दल अधिक माहिती मिळवली जाईल, यासाठी दुसऱ्या पद्धतीचे किंवा दुसऱ्या प्रकारचे मोहिमेचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
मात्र तुम्हाला माहिती आहे का, या हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे की बा की अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव कोण होता, तर रशियन मानव कोण होता, रशियन जातो कोण होता, तर युरी गागरिन होता. कोण होता? चित्रात दिसते हे ते युरी गागरिन की यांनी अवकाशात प्रथम पाऊल टाकले. मग बघा, मग त्यांनी सन 1961 मध्ये पृथ्वीची पूर्ण परिक्रमा पूर्ण केली आणि सूर्य सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण होती, तर नील आर्मस्ट्रॉंग हे होते. ते अमेरिका या राष्ट्राचे होते. लक्षामध्ये, भारताचा राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयातून अवकाशयानातून पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केली. आणि बघा, सुनीता विल्यम्स असेल, कल्पना चावला असेल, यांनी सुद्धा अवकाशात पाऊल ठेवलं. ते अमेरिकेच्या नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या माध्यमातून अवकाशयातून अवकाश भ्रमण केले. कोणी कोणी केले? तर सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला. या सर्वांची माहिती आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तुम्हाला रिकाम्या जागासाठी विचारलं जाऊ शकतं की भारताचा पहिला व्यक्ती कोण की ज्याने अवकाशात पाऊल ठेवला, कोण आहे, तर राकेश शर्मा आहे. आल लक्षामध्ये. किंवा तुम्हाला जुळ्या जुळवासाठी सुद्धा विचारले जातील की हे चार नावं दिली जातील आणि इकडनं त्यांचे देश दिले जातील, तर आपल्याला त्याचे पर्याय आपल्याला लावता आले पाहिजे यासाठी एक तुम्हाला छोटीशी माहिती सांगितली. बघा, आता कृत्रिम उपग्रह म्हणजेच काय? आता बघा, सॉरी, त्या अगोदर आपण बघणार आहोत की अवकाश मोहिमेची गरजच का वाचली रे मित्रांनो, किंवा त्याचं महत्व काय आहे. तर बघा, या चित्राचं निरीक्षण करा. या चित्राच्या निरीक्षणामध्ये तुम्हाला अगोदर पण सांगितलं मी की मोबाईलद्वारे आपण संपर्क करतो तर कसा होतो तो संपर्क. आल लक्षामध्ये. या चित्रावरून तुम्हाला लक्षात येईल की आपला संपर्क कसा होत असतो. दोन व्यक्ती बसलेल्या आहेत, दोन व्यक्तीने एकमेकांना फोन लावलेला आहे, दिसतोय तुम्हाला. मग ते दोघं एकमेकांना संपर्क करत असताना तो संपर्क कसा होत गेलेला आहे. आल लक्षामध्ये. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. तर बघा की अवकाश मोहिमेची गरज का वाचली आपल्याला, तर अंतराळ मोहिमेद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे आज एक जग वैश्विक खेडे जमले झालेलं आहे. वैश्विक खेडे म्हणजे काय, की आज आपण खेड्यामधून बसून सुद्धा अमेरिकेत सुद्धा फोन लावू शकतो, अमेरिकेतल्या व्यक्ती सुद्धा साठी सुद्धा आपण बोलू शकतो, किंवा संपूर्ण जगामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडताय, काय घडतंय, काय माहिती आपल्याला मिळेल, तर ती माहिती पटकन आपण घेऊ शकतोय. कशामुळे? तर या अवकाश मोहिमेच्या सानिध्यामुळे. आल लक्षामध्ये. म्हणजेच काय, की अवकाश मोहिमेमुळे किंवा कृत्रिम उपग्रहामुळे काय झालेलं आहे, संपूर्ण जग काय झालेलं आहे, एक वैश्विक खेळे झालेलं आहे. आज आपण की काय करतो, क्षणार्धामध्ये कोण जगातील कोणत्याही भागात व्यक्तीशी संपर्क साधू शकतो, घर बसल्या जगातल्या घडामोडीची माहिती प्राप्त करू शकतो. अंतरजाल म्हणजेच त्याला इंटरनेट असं म्हणतात. आता आपण विद्यार्थी आणि मी तुम्हाला शिकवतोय, मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे आपण सुद्धा क्षणिक एकदम एका मिनिटामध्ये आपला संपर्क आंतरक्रिया घडत असते. म्हणजे कशामुळे होते, ते हे इंटरनेटमुळे, त्याला आंतरजाल असं म्हणतात. मग त्याद्वारे कुठलीही माहिती आपण क्षणार्धात उपलब्ध करू देऊ शकतो. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून सुद्धा पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते आणि आपण सतर्क राहतो. म्हणजेच काय, उदाहरणार्थ लढाईच्या शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल, तसेच भूगर्भात खनिज पदार्थाचा साठा कुठे आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. म्हणजे अवकाश मोहिमेचे अगणित फायदे आपल्याला होत आहे आणि होत राहतील. आजच्या जगात अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. आलं लक्षामध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा, की कृत्रिम उपग्रह, त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट असं. बघा, हे चित्र दिसते तुम्हाला, हे तुम्ही टीव्हीवर पण बघितलं असेल. चित्र कशाचं आहे, ते स्पुटनिक या उपग्रहाचं चित्र आहे. तर बघा की विद्यार्थी मित्रांनो, की नैसर्गिक उपग्रह म्हणजे पृथ्वी किंवा एखाद्या ग्रहाची नियमित परिकक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू. आल लक्षामध्ये. त्याला आपण नैसर्गिक उपग्रह असं म्हणतो. पण चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे मित्रांनो. रिकामी जागा लिहून घ्या, अंडरलाईन करून घ्या वाक्याला, की चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. आल लक्षामध्ये. मग सौरमंडळातील इतर काही ग्रहांना एकाहून अधिक नैसर्गिक ग्रह असतील का? तर आहेत. काय आहेत? मग नैसर्गिक उपग्रहाप्रमाणेच एखादी मानवनिर्मित यंत्र पृथ्वीच्या किंवा एखाद्या ग्रहाच्या नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्यास काय म्हणू आपण? तर त्यास आपण काय म्हणणार आहोत? तर कृत्रिम उपग्रह असं म्हणणार आहोत. आल लक्षामध्ये. जे स्पुटनिक हा एक काय कृत्रिम उपग्रह आहे. आकृती निरीक्षण करा, तुम्हाला सांगतो की पहिला
उपग्रह कोणता होता? तर तो स्पुटनिक होता. आणि हा उपग्रह रशिया या देशाने 1957 साली अवकाशामध्ये पाठवण्यात आलेला होता. मग त्यावेळेस पृथ्वीला परिक्रमा करणारे असंख्य हजारो असे उपग्रह होते, आणि ते हजारो उपग्रह होते त्यामध्ये हा स्पुटनिक हा गेलेला होता. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर आपल्याला जे संदेश मिळतात किंवा एखादी माहिती मिळते ती याच उपग्रहाच्याद्वारे मिळत असेल का? तर हो, आपल्याला याच उपग्रहाच्याद्वारे आपल्या पृथ्वीवरती किंवा आपल्या अवकाशामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडतात आहे की या पृथ्वीचे या उपग्रहावरती विशिष्ट असे कॅमेरे बसवलेले असतात, विशिष्ट असे सेन्सर यंत्र बसवलेले असतात की जेणेकरून संपूर्ण पृथ्वी किंवा अवकाशामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडत असतात आहे किंवा कोणकोणत्या नवनवीन घडामोडी घडतात आहे, संदेश कोण देता येईल किंवा काय घडतंय किंवा आपत्ती येणार आहे का, पाऊसाचं काय, या सर्व संपूर्ण माहिती आपल्याला पटकन आपल्या क्षणार्धामध्ये मिळत असते. म्हणजेच काय की उपग्रहावरील किंवा उपग्रहाकडून पृथ्वीवरील भ्रमणध्वनी, मनोरे इत्यादी सर्व संदेश पाठवणे, या सर्व बाबी आपल्याला मिळत असतात. आ लक्षामध्ये मग बघा, या ज्या साईट दिलेल्या आहेत हे विस्तारित रूप आपल्या तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे इनसॅट म्हणजे काय की इंडियन नॅशनल सॅटेलाइट, त्याला इनसॅट असं म्हणतात. जी सॅट म्हणजे काय? जिनोक्रोनस सॅटेलाइट आलं लक्षामध्ये. नंतर आहे IRNS इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आलं लक्षामध्ये. नंतर आहे IRS, त्याला असं म्हणतात इंडियन रिमोट सेन्सरिंग सॅटेलाइट आलं लक्षामध्ये. GSLV, आता तुम्ही आठवलं असेल की GSLV PSLV, अरे हे तर कुठे टीव्हीवर बघितलंय आपण. म्हणजेच काय की ज्या ठिकाणाहून सॅटेलाइटचे लॉन्चिंग केले जाते किंवा ज्या सॅटेलाइट अवकाशात पाठवला जातो तेच ठिकाण म्हणजे काय? GSLV आणि PSLV. म्हणजेच काय? जिनोसिन्क्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि PSLV म्हणजे काय? पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि लक्षात म्हणजे नंतर आहे उपग्रहाचे प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकेमध्ये प्रेक्षपकांची नावे, ते आपण आता या तक्त्याच्याद्वारे आपण माहिती घेणार आहोत. हा तक्ता तुम्हाला दिसत असेल, या तक्त्यावर काय दिलेलं बघा की उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे प्रकार कोणकोणते आहेत? तर मग हवामान उपग्रह. मग उपग्रहाचं कार्य काय असेल? या हवामान उपग्रहाचं कार्य काय असेल की हवामानाचा अभ्यास करणे, हवामानाचा अंदाज वर्तवणे, ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम हा हवामान उपग्रह करत असतो. मग हे काम करत असताना याला प्रेक्षपक कोण आहे? तर इनसॅट व जीसॅट, याचा विस्तारित रूप मला अगोदर सांगितलं. मग कुठून लॉन्च होतं? तर GSLV इथून लॉन्च होत असतं. आणि लक्षामध्ये नंतरचा आहे की दळणवळण उपग्रह. दळणवळण उपग्रह म्हणजेच काय की त्याला कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हणतात. आला आता बघा की जग तिचं कार्य काय आहे की जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरीद्वारे, विशिष्ट तरंग लांबींद्वारे आल लक्षामध्ये संपर्क प्रस्थापित करणे. मग हे पूर्ण कोण करते? भारताच्या उपग्रह मालिकेमधील प्रक्षेपक कुठलं आहे इथं? तर इनसॅट व जीसॅट. आणि प्रक्षेपक काय? GSLV आल लक्षामध्ये. नंतर आहे ध्वनीचित्र प्रक्षेपक केंद्र म्हणजे ब्रॉडकास्ट सॅटेलाइट आल लक्षात. यामध्ये आपण TV बघत असेल, दूरचित्रवाणी असेल आल लक्षामध्ये, मग आकाशवाणी असेल, हे आपण त्यामध्ये हे सॅटेलाइट आपल्याला ते कार्य करत असतं. म्हणजेच काय की दूरचित्रवाणीमधील कार्यक्रम प्रक्षेपित करणे आलं लक्षात. मग इनसॅट व जीसॅट आणि लॉन्चिंग प्रक्षेपक कोण आहे? तर GSLV आलं लक्षात. नंतरचं सॅटेलाइट आहे की उपग्रह दिशादर्शक उपग्रह म्हणजे काय? नेव्हिगेशनल सॅटेलाइट. आता नेव्हिगेशनल सॅटेलाइट काय करतं की पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणी या कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान असेल म्हणजे त्या स्थानाची अत्यंत अचूक अक्षांश आणि रेखांश आपल्याला निश्चित करते. आता जर आपण कुठे जर गेलो तर आपण काय करतो? गुगल मॅप लावतो. गुगल मॅप लावतो की नाही? मग गुगल मॅपवर माहिती आली तर त्याची तिथं असतं की नेव्हिगेशन मोड असतं की नाही? ही आली कुठून? तर हे संपूर्ण माहिती दिशादर्शक सॅटेलाइट, दिशादर्शक उपग्रह जो आपण अवकाशामध्ये सोडलेला आहे तो आपल्याला संपूर्ण काय करतो? आपल्याला सूचना देतो आणि संपूर्ण माहिती पुरवत असतो. आलं लक्षामध्ये. मग हे याच्यावरती कोणती संस्था काम करते? IRNS. आणि प्रेक्षपक काय आहे त्याचं? PSLV आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे सैनिकी उपग्रह. सैनिकी उपग्रह म्हणजे यामध्ये काय? मिलिटरी सॅटेलाइट. मग यामध्ये संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशातील संपूर्ण माहिती संकलित केली जाते. म्हणजे कोणत्या ठिकाणी काही आपल्यावरती हल्ला होणार आहे का, आपल्या भूभागामध्ये काही आपत्ती येणार आहे का, या संपूर्ण माहिती मिलिटरीला पोहोचवलं जात असते. त्यानंतर सॅटेलाइटचा प्रकार आहे किंवा
उपग्रहाचा प्रकार आहे पृथ्वी निरीक्षक उपग्रह अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. म्हणजेच काय की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले असतील, वाळवंट असेल, सागर असेल, ध्रुव प्रदेश असेल, बर्फाळ प्रदेश असेल, या संपूर्णचा अभ्यास करणे, त्याच पद्धतीने नैसर्गिक संसाधनाचा शोध व व्यवस्थापन, त्यामध्ये महापूर असेल, ज्वालामुखी असेल, उद्रेक असेल किंवा ज्वालामुखीचा उद्रेक असेल, अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण करणे व त्याचं त्यांना मार्गदर्शन करणे, यामध्ये IRS आणि PSLV या सगळ्यांचं एकत्रित काम असतं आणि ही माहिती आपल्याला मिळत असते. आलं लक्षामध्ये? आता बघा या चित्राचं निरीक्षण करा मित्रांनो. कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा कशी असते? सपोज पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती तो कृत्रिम उपग्रह कसा फिरतो ते आपण अभ्यासणार आहोत. मग बघा की सर्व उपग्रह एकसारख्या कक्षामध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाही, तर काही उपग्रह वेगळ्या पद्धतीने, काही उपग्रह वेगळ्या पद्धतीने करत असतात. तर बघा हे आपण हा टॉपिक अभ्यासानंतर आपल्याला कळणार की ऑर्बिट ऑफ आर्टिकल सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची पृष्ठभागापासूनची उंची किती असावी, भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, विषुववृत्ताला समांतर असावी की असमांतर असावी, किंवा विषुववृत्ताला तशी कोण करणारी असावी, या सर्व गोष्टींचा उपग्रहाच्या कार्यानुसार ठरत असतात. उदाहरणार्थ आता आपण एखादी उपग्रह पाठवला, उदाहरणार्थ आता चंद्रयान केला, आपण चंद्रयान मोहीम झाली, म्हणजे चंद्रयान मोहीम करत असताना आपण पृथ्वीच्या तो ग्रह कुठल्या कक्षेमध्ये फिरणार आहे, कोणत्या त्याची उंची किती, त्याची आकार कसा, त्याचं आकारमान किती, तो समांतर असेल का विषुववृत्ताशी कोण स्वरूपात असेल, हे सर्व माहिती एकंदरीत अगोदर केली जाते आणि त्यानुसार तो उपग्रह अवकाशामध्ये सोडला जातो. आलं लक्षामध्ये? मग त्यामध्ये भूपृष्ठभागापासून असलेली उपग्रहाची उंची खूप महत्त्वाची ठरत असते. उदाहरणार्थ पृथ्वीच्या कक्षेमध्ये जाईपर्यंत तो ग्रह, काही काही ग्रह असे असतात, उपग्रह असे असतात की पृथ्वीच्या कक्षेमध्ये जाण्याच्या अगोदरच नष्ट होऊन जातात. का नष्ट होऊन जातात? कारण त्याची तेवढी इंधन शक्ती पण महत्त्वाची असते. आलं लक्षामध्ये? मग ते कार्य कसं चालतं? आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय की उपग्रहाची उंची खूप महत्त्वाची ठरत असते. मग ती उंची ठरत असताना आपण काय केलं पाहिजे की त्या पृथ्वीच्या भ्रमणकक्षेच्या रेषेची आपण विशिष्ट आकार किती, व्हिलॉसिटी किती आहे. आता आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलं की डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंट बघितलं, म्हणजे त्याला विस्थापन म्हणतात. आलं लक्षामध्ये? किंवा अजून काय बघितलं आपण? व्हिलॉसिटी बघितलं, विभवांतर बघितलं, सॉरी विभवांतर बघितलं. विभवांतर म्हणजे काय की दोन वस्तूमधील कमीत कमी अंतर. बघा या सर्व भौतिक शास्त्रीय राशींचा उपयोग करून हे सॅटेलाइट लॉन्च केलं जात असतं. मग यामध्ये बघा की कक्षेच्या स्पर्शरेषा दिशेने विशिष्ट वेग, म्हणजे VC दिला जातो. विशिष्ट वेग का दिला जातो? विशिष्ट इंधन का दिला जातो? आणि कृत्रिम उपग्रह हा सोडत असताना न्यूटनच्या कोणत्या नियमाचा आधार घेतला जातो? तर न्यूटनचा तिसऱ्या नियमाचा आधार घेतला जातो, क्रिया आणि प्रतिक्रिया. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय तर पृष्ठभागापासून H उंचीवर V म्हणजे का वेग असतो, अशा चालीने परिभ्रमण करत असेल तर आकृतीचं निरीक्षण करा. आकृतीमध्ये त्यावर कार्य करणारी अभिकेंद्रीय बल, अभिकेंद्रीय बल तुम्हाला पहिल्याच प्रकरणामध्ये अभ्यासलं की त्यामध्ये गुरुत्वीय बलाचा सहसंबंध डायरेक्टली असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजेच की बल बरोबर MV² / R. आर काय? तर रेडियस आहे. कशाची आहे? पृथ्वीची. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय हे अभिकेंद्रीय बल पृथ्वीचे गुरुत्वीय प्रदान करते, म्हणून अभिकेंद्रीय बल बरोबर पृथ्वी व उपग्रहामधील गुरुत्वीय बल. आलं लक्षामध्ये? मग गुरुत्वीय स्थिरांक किती असतो हे तुमच्या तोंडपाठच असायला पाहिजे मित्रांनो. 6.67 × 10^11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस KG² हे आपल्या तोंडपाठ असायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? यांचे माप तोंडपाठ असायला पाहिजे. म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे गुरुत्वीय बलाचा किती माप आहे? हा 6.67 × 10^11 न्यूटन पर न्यूटन मीटर स्क्वेअर पर KG². हे आपलं तोंडपाठ असायला पाहिजे. पृथ्वीचं वस्तुमान 6 × 10^24 kg. पृथ्वीची त्रिज्या 6.4 × 10^6 = 6400 km. याला तोंडपाठ असायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय एच बरोबर काय, स्मॉल एच बरोबर काय की उपग्रहाच्या भूपृष्ठापासूनची उंची म्हणजे स्मॉल एच, आणि कॅपिटल आर आणि कॅपिटल एच म्हणजे काय उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची त्रिज्या. आकृतीमध्ये दिसते तुम्हाला. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने आपण काय करतो की उपग्रह कसं कार्य करतो, भ्रमण कक्षामध्ये उपग्रहाची कशी स्थिती असते ते आता आपण या घटकाबद्दल आपण अधिक माहिती मिळवली. तर बघा आता बघा नवीन मुद्दा काय, तर उच्च कक्षा. आता उच्च कक्षा म्हणजे काय? हाय अर्थ ऑर्बिट.
भूपृष्ठापासून उपग्रह जे असले सर्वात उंच कक्षा कोणती आहे तर बघा की भूपृष्ठाच्या पेक्षा 35,780 किलोमीटर ही काय ते सर्वाधिक उच्च कक्षा आहे. म्हणजे ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची पृष्ठभागापासून उंची 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्या कक्षांना उच्च कक्षा असे म्हणतात. आलं लक्षामध्ये, भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात. म्हणजेच हे आपल्याला माहिती आहे. परंतु स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. मग या उपग्रहाची कक्षा जर विषुवृत्ताला समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती परिभ्रमण करण्यासाठी लागणारा कालावधी, पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करणारा कालावधी एकच असतो हे आपल्याला माहिती आहे. लक्षामध्ये, म्हणजेच काय की येथे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात. म्हणून हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यासारख्या घटकांचा संदेशवहनामध्येही खूप मोठा मोलाचा भाग उपयोग आपल्याला होत असतो. त्यानंतर दुसरी कक्षा कुठली आहे तर मध्यम. मध्यम कक्षा काय आहे की 2,000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर पर्यंत ही जी कक्षा असेल ती असेल 2 नंबरची कक्षा. 3 नंबरची कक्षा म्हणजेच काय, निम्न कक्षा. ती काय असते, लो अर्थ ऑर्बिट. ती कक्षा काय आहे, भूपृष्ठापासून 180 किलोमीटर ते 2,000 किलोमीटर पर्यंत ज्या कक्षा असतील त्या कक्षामध्ये असतात निम्न कक्षा. मग काही सॅटेलाइट किंवा काही कृत्रिम उपग्रह निम्न कक्षेपर्यंत जात असतात, काही मध्यम कक्षेपर्यंत जात असतात, काही हाय कक्षेपर्यंत जातात, म्हणजे उंच कक्षेमध्ये पर्यंत जात असतात. मग उंच कक्षेपर्यंत जाणारे जे कृत्रिम उपग्रह असतात त्यासाठी इंधन खूप जास्त, त्यासाठी खर्चही खूप लागत असतो. लक्षामध्ये, आणि तेच उपग्रह संशोधनरित्या एकाच वर्षानं सतत 2-2, 3-3, 4-4 वर्षासाठी ते सोडलेले असतात, जेणेकरून आपल्याला संपूर्ण असं डीपमध्ये संशोधन हे मिळत असतं. लक्षामध्ये, त्यानंतर बघा हे आकृती बघा, या आकृतीच्या नुसार आपल्याला कळेल की पृथ्वी आणि उपग्रहाची कक्षा दिसते की निम्न कक्षा कुठं असेल, मध्यम कक्षा कुठं असेल किंवा उच्च कक्षा कुठं असेल. आता बघा, निम्न कक्षा म्हणजे काय, पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे काय की आपल्याला फक्त पृथ्वीवरची माहिती आपल्याला मिळवण्यासाठी ती उपग्रह खूप महत्वाचा असतो. मध्यम कक्षा म्हणजे पृथ्वी आणि जवळपास असलेल्या त्या अंतरामध्ये 37,780 किंवा सॉरी 2,000 किलोमीटरच्या आसपास मध्ये असलेले जे उपग्रह असतील किंवा काय असतील त्याबद्दल माहिती मिळते. परंतु उच्च कक्षा काय असते की 37,780 किलोमीटर पर्यंत 35,780 किलोमीटर पर्यंत जेवढे असतील उपग्रह काय असेल सगळ्यांची माहिती आपल्याला मिळत असते. लक्षामध्ये, आता बघा की उपग्रह प्रक्षेपण कसं केलं जातं. तर बघा, चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल की उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी आता इस्रोने बनवलेले PSLV या प्रक्षेपाचा बाह्य आराखडा कसा आहे तर बघा, चित्राचं निरीक्षण करा. यामध्ये काय दिसतंय रे की पहिल्यासाठी उपग्रह ठेवण्याची जागा, उपग्रह कुठे ठेवलेला आहे, सगळ्यात वर ठेवलेला आहे, म्हणजे उपग्रह ठेवण्याची जागा. त्यानंतर काय की द्रव इंधनावर काम करणारा चौथा टप्पा म्हणजे ज्यावरती द्रव इंधन असेल, LPG वगैरे द्रव इंधन असेल त्या द्रव इंधनावर काम करणारा चौथा टप्पा, घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा, द्रव इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा आणि घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा. आणि घन इंधनावर काम करणारे सुरुवातीचे रेटा पुरवणारे इंजिन, रेटा पुरवणारे म्हणजे काय की त्या सॅटेलाइटला पुश करणारे जे असतील ते इंजिन असतील त्याला रेटा पुरवणारे इंजिन असं म्हणतात. म्हणजेच काय, अशा पद्धतीने रचना ही केलेली असते. लक्षामध्ये, त्यानंतर पृथ्वीपासून दूर गेलेले ज्या अवकाश मोहिमा आहेत त्या अवकाश मोहिमेमध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यामध्ये बघा, आता आपल्याला माहिती आहे कोणत्या मोहिमा आहे आणि त्या मोहिमा कशा कार्य करत असतात. बघा, तर बहुतेक कृत्रिम उपग्रह आपल्या जीवनात अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक माहिती देत असतात हे आपण बघितलं. बघा, दुर्बीनद्वारे आपण प्रत्यक्ष कृत्रिम उपग्रह असतील यांची आपण माहिती मिळवत असतो. मग या अवकाश मोहिमाविषयी आपल्या ज्ञान वाढवण्यासाठी विविध अशा मोहिमा राबवण्यात आलेल्या आहेत. यात अवकाश यानामध्ये सौरमंडळातील इतर घटकांमध्ये जवळून निरीक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोहिमामार्फत नवनवीन माहिती असेल, सूर्यमालेतील उत्पत्ती, उत्क्रांती या सर्व बाजू आपल्याला माहिती करून घेण्यासाठी यांची खूप मदत झालेली आहे.
अशा प्रकारच्या अवकाशाने पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे मुक्त होऊन अंतराळात प्रवास करू शकली पाहिजे, असा गुरुत्वीय गुरुत्वाकर्षण आपण या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. तर बघा, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय, मुक्तिवेग म्हणजेच काय, मुक्तिवेग म्हणजेच काय किंवा मुक्तपतन म्हणजेच काय, हे सर्व आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे, आलं लक्षामध्ये. त्यानंतर बघा आता, मग चंद्र पहिले काय आहे की चंद्र मोहीम. चंद्र मोहिमा कोणकोणत्या आहे तर बघा की चंद्र आपल्या आपल्या पृथ्वीचे म्हणजे पृथ्वीचा पहिला नैसर्गिक उपग्रह आहे, आपण अगोदरच अभ्यासलं. म्हणजे काय, चंद्र आपल्या सर्वात जवळचा खगोलीय वस्तू असल्यामुळे सूर्यमालेतील घटकामध्ये बघा की जे चंद्रावरती पाठवलं जाते चंद्र मोहिमावर, त्याला चंद्र मोहिमा असं म्हणतात. म्हणजे काय, चंद्र मोहिमा सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या. रिकाम्या जागा विचारली जाईल, लिहून घ्या की टिंबटिंब या सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या. तर कुठल्या होत्या, तुम्ही पटकन लिहिशाल तिथं कृत्रिम उपग्रह, तर तसं नाही, तर चंद्र मोहिमा या सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या, आलं लक्षामध्ये. या मोहिमामध्ये आजपर्यंत काय झालं की सोव्हिएत युनियन असेल, अमेरिका असेल, युरोप असेल, चीन असेल, भारत असेल, जपान असेल, यासारख्या देशांनी या मोहिमा राबवण्यात आलेल्या आहे, आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे मंगळ मोहीम. आता बघा, चंद्रावर आता आपण मंगळ मोहीम, आता आपण मंगळावरती उपग्रह पाठवले म्हणजेच काय, मंगळ मार्स मिशन आपण कम्प्लीट केलेलं आहे. म्हणजेच काय, चंद्रानंतर पृथ्वीला दुसरा जवळचा खगोलीय वस्तू कुठली असेल तर तो मंगळ ग्रह, आलं लक्षामध्ये. मग अनेक राष्ट्रांनी मंगळावर सुद्धा उपग्रह पाठवण्यात आलेले आहे, परंतु ही मोहीम अवघड असल्याने त्यातील जवळजवळ अर्ध्या मोहिमा या अयशस्वी झाल्या आहे, आणि काही अर्ध्या मोहिमा या यशस्वी झालेल्या आहे. मात्र आपल्याला अभिमान वाटतो याची कामगिरी इस्रोने केलेली आहे. इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर 2013 प्रक्षेपित केलेले मंगलयान सप्टेंबर 2014 मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले व मंगळाचा पृष्ठभाग वायुमंडळ याबद्दल आपल्याला महत्वाची माहिती मिळाली. आता बघा, या चित्राचं निरीक्षण करणारे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला राकेश शर्मा दिसत असतील, कल्पना चावला दिसत असतील आणि सुनीता विल्यम दिसत असतील. यांचे कार्य काय रे, तर अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण होते, तर राकेश शर्मा हे होते. मग भारत रशिया संयुक्त अवकाश कार्यक्रमांतर्गत दोन रशियन अंतराळात संशोधकांसमवेत अवकाशात झेप घेऊन 8 दिवस त्यांनी अंतराळात वास्तव्य केलं होतं, आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे कल्पना चावला, ही पंजाबमधील एरोनॉटिक्सची अभियांत्रिकी पदवी व 1988 कोलोराडो विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केले. आणि त्यांनी काय केलं की या संशोधन मोहिमेदरम्यान 336 तास त्यांनी अंतराळामध्ये प्रवास केला, आलं लक्षामध्ये. आणि 1 फेब्रुवारी 2003 अंतराळातून पृथ्वीवर परतताना कोलंबिया अवकाशाचा स्फोट झाल्याने त्यांचा तिथं मृत्यू झाला होता. त्यानंतर आहे सुनीता विल्यम्स, यांनी काय केलं की 2006 डिस्कवरीमधून प्रथम अंतराळात म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे प्रवास करून 29 तास शटल बाहेर काम म्हणजे 192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम त्यांनी नोंदवलेला आहे, आलं लक्षामध्ये. म्हणजेच काय, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, की यांनी आपल्याला जे आपण सेवा उपभोगतोय त्यामागे या तिघांची किंवा अनेक अशा शास्त्रज्ञांचे खूप असे मोलाचे योगदान असते, आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे भारत व अवकाश तंत्रज्ञान, हे खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, की भारतानेही प्रेक्षकांच्या विज्ञान व तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केलेली आहे. मग प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपक तयार केले आहेत, जे 2500 kg म्हणजे 2500 किलोग्रॅम वजनापर्यंत उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये प्रस्थापित करून शकतात. यात PSLV GSLV हे प्रमुख आहेत. भारताने अंतराळ शास्त्र व विज्ञानात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन असेल, दूरचित्रवाणी म्हणजे प्रसारण असेल, आणि हवामान सेवा असेल, इन्सॅट जीसॅट यासारख्या अनेक एज्युसॅट, आलक्षामध्ये याच मालिकेत एज्युसॅट म्हणजे फक्त शिक्षण क्षेत्राचाही वापर केला जातो, म्हणजे देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन, याच पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, किंवा IRS असेल, उपग्रहांची कार्यरत असेल, या सर्वांची माहिती आपण या भारताने आपल्या अवकाश मोहिमेच्या अंतर्गत आपल्याला प्राप्त झालेली आहे, आलं लक्षामध्ये. आता बघा, एक शेवटचा मुद्दा आहे, तुम्हाला विचारला जाईल टिपाली यामधून,
म्हणून की अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते. मग बघा की कृत्रिम उपग्रहाबरोबर इतर मानवनिर्मित वस्तू सुद्धा पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. यात आता बघा, जर आपण पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेलो तर आपल्याला गुरुत्वीय बल नसतं. मग एखादी वस्तू अशी आपण फेकली, आपण इथं कचरा फेकतो तर ती कचरा खाली पडतो, पण जिथं आपण वस्तू फेकणार ती वस्तू तिथंच उभी असते. म्हणजेच काय, गुरुत्वीय बल नसल्यामुळे. आता मी हा पेन घेतला आणि इतर असा फेकला तर तो पेन इथेच लटकलेला असेल का, केव्हा, कारण पृथ्वीच्या कक्षेचे आपण बाहेर असतो तेव्हा, कारण तिथं गुरुत्वीय बल हे कार्य करत नसतं. म्हणून असा कचरा भरपूर साचलेला असतो, मग त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल लक्षामध्ये, जेणेकरून अवकाश स्वच्छ कसं ठेवता येईल, यासाठी अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन कसे करता येईल. या म्हणजेच काय की वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहे. आता कार्यशील नसलेले उपग्रह असतील, प्रक्षेपाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपाचे भाग असतील, एखादी उपग्रह दुसऱ्या उपग्रहावर किंवा एक अवकाशातील इतर वस्तू आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे असतील, या वस्तूचा समावेश असतो. मग 2016 एका अंदाजाप्रमाणे एका निरुपयोगी वस्तूचे 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीचे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहे. मी तुम्हाला या अगोदर सांगितलं, असंख्य असे तुकडे ते बाहेर पृथ्वीच्या परिभ्रमण करत असतात. म्हणजे हे सगळे अवकाशातील कचरा होय लक्षामध्ये. मग हा कचरा कृत्रिम उपग्रहासाठी धोका ठरू शकतो. म्हणजेच काय की तो जर कचरा पृथ्वीच्या परिक्रमेभोवती किंवा फिरत असेल तर एखादी उपग्रह आपण सोडल्यानंतर त्या कचरा त्याला लागून मोठा कचरा असेल तर त्या उपग्रहाला आदळून तो उपग्रह नष्ट होऊ शकतो किंवा काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून यासाठी आपण काय करायला पाहिजे की आपण यासाठी काय केलं जातं की उपग्रहावर व इतर अवकाशानंतर आदळून तो त्याच्या हानी पोहोचू शकतो, तर हा कचरा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. लवकरच यापुढे अवकाशातील प्रक्षेपण कठीण होऊन बसेल, त्यामुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. या दृष्टीने किंवा या काही पद्धतीने अध्ययन व प्रयोग करण्यात येत आहे. मग तो कचरा कमी कसा करता येईल यासाठी विविध देश आणि विविध संस्था सुद्धा ते कार्य करत आहे. या समस्येवर लवकरच उपाय सापडेल व उपग्रह अवकाशाच्या भविष्यात धोक्यात येणार नाही अशी आपल्याला आशा आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या अवकाश मोहिमा याबद्दल अधिक जर माहिती मिळवायची असेल तर तू माझ्यासाठी अंतराळ आणि विज्ञान हे डॉक्टर जयंत नारळीकर यांचं एक पुस्तक आहे, आणि दुसरं आहे डॉक्टर वसंत गोवारीकर यांचं कथा इस्रोची हे पुस्तकं तुम्ही नक्की वाचा. लक्षामध्ये, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुमची हजेरी अजूनपर्यंत नोंदवली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची पहिल्या लिंकवर क्लिक करून तुमची हजेरी नोंदवायची आहे. अशा पद्धतीने आपण या तासिकेमध्ये अवकाश मोहीम या प्रकरण आपण सविस्तरपणे अभ्यास केला.